वरळीत आज आदित्य ठाकरे यांची प्रचार रैली आहे। मी सध्या वरळी परिसरामध्ये आहे, हेरंब बिल्डिंगच्या अगदी खालचा हा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहतोय आपण। बँडबाजा वाजवण्यात येणार आहे, त्यासोबतच जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा आता एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईच्या ज्या माजी महापौर आहेत किशोरीताई पेडणेकर त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की असंख्य महिला पदाधिकारी जे आहेत त्या सुद्धा त्यांची भेट घेत आहेत। आपण थेट ताईंकडे जाणार आहोत। ताई, तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? आम्हाला आता इलेक्शन जसं डिक्लेअर झालं आहे तो प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे स्वतः उमेदवारांसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रत्येक घटी पळी म्हणतात ना ते आम्ही सत्कर्मी लावण्याचं काम करतो आहे। ताई, वरळीमध्ये यंदाचं चित्र नेमकं कसं दिसेल तुम्हाला, तुम्ही काय पाहता याकडे? वरळीमध्ये नेहमीच चित्र एकदम असं तुल्यबळ असतं, कारण ह्याच वरळीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही लढलेले आहेत, आमचे दत्ताजी नलावडे ह्या वरळीत लढलेले आहेत, सचिन भाऊ अहिर ह्या वरळीत लढले आहेत, सुनील शिंदे ह्या वरळीत लढले आणि हे सगळे जिंकले आहेत, हे सगळे जिंकले आहेत। आणि गेल्या टर्ममध्ये 19 ते 19 आत्ता आदित्य ठाकरे लढले आणि ते चांगल्या मताने जिंकले, त्यामुळे वरळीमध्ये शिवसेनेसाठी जिंकण्यासाठीच आम्ही लढतो आणि जिंकण्याची ही पर्वणी कायम राहील। पण तिरंगी लढत असं पण बोललं जातं, संदीप देशपांडे, मिलिंद देवराय, आदित्य ठाकरे या तिघांमध्ये तिरंगी लढत असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये चॅनलवाल्यांनी जे चालवलं आहे अर्थात ते काम आहे लोकांचं, प्रत्येकाचं हे दाखवणं। लढत म्हटली तर आमची आमच्याशी आहे, कारण आमचा पक्षाच्या ज्या पद्धतीने पक्षाचा ऱ्हास केला पक्षाला, म्हणजे मी सरकारकडे नाही म्हणणार पण आजही कोर्टाने निर्णय नाही दिला, त्यामुळे घाण पडलेलं निशाणी ती घेऊन फिरत आहेत। त्याचप्रमाणे इकडे कमळाला नाव ठेवायचं, त्याच कमळाच्या चिखलामध्ये जाऊन आपली गाडी लावायची, हे जे काही विचित्र प्रकार चालले ते लोक बघतायत। त्या कमळाच्या चिखलात आपलं इंजिन नेऊन लावायचं आणि एकीकडे कमळाला पण नाव ठेवायचं, कमळाबाईला, कमळा कमळ हे कोणाचं कुठल्या पक्षाची निशाणी आहे सगळ्यांना माहिती आहे। ते कमळ मुळात इथे नाहीच आहे, इथे घाण पडलेलं आमचं पहिलं घाण पडलेलं चिन्ह तिकडे आहे आणि त्या कमळाच्या चिखलात ह्यांचं यार्डमध्ये गाडी कायमची लागते। त्यामुळे लोक आता सुज्ञ आहेत, कारण त्यांचे पक्षप्रमुख काय बोलतात ते त्यांचं त्यांना माहिती। आता तुम्ही मुद्दा छेडला तर मी थेट विचारतो, मनसेची नुकतीच सभा झाली, राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्यासाठी सभा घेतली, बराच घणाघात त्या ठिकाणी केलेला आहे। संदीप देशपांडेपासून सुरुवात करूया। संदीप देशपांडे तर म्हणतात आदित्य ठाकरे तर दिसतच नाहीत मतदारसंघामध्ये, विधानसभेमध्ये धारावीचा मुद्दा मांडतात, वरळीचा मुद्दाच मांडत नाहीत। मुळात म्हणजे त्याला ज्या पद्धतीने स्वतःला जिंकायचं आहे, शिवाजी पार्क जिथे महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या पत्नीला तो जिंकून आणू नाही शकला, स्वतः नाही जिंकला, त्यामुळे ती परंपरा तो इथे पण कायम ठेवणार आहे। आणि आदित्य साहेब दिसले नाही तर तू काय ह्या वॉर्डमध्ये इकडे तिकडे रस्त्यावर झोपणार आहेस की काय? दिसले नाही म्हणजे काय? जे काम आहे वॉर्डमध्ये करायला पाहिजे, जिथे उभं राहतील तिथे त्यांचं काम आहे। त्यांचा एक एक कार्यकर्ता हा आदित्य ठाकरेंच्या तोलामोलाचा आहे, त्यामुळे लोकांना काय त्याचा फरक नाही पडत। लोकांचं काम होणं, लोकांच्या सुखदुःखात जाणं, त्या अगदी आमचा शाखाप्रमुखापासून विभागप्रमुखापर्यंत किंवा इथला गटप्रमुख, इथला इमारत प्रमुख, इथले ज्येष्ठ शिवसैनिक, हे सगळे व्यवस्थित लोकांचे कामं आमच्या आदित्यांपर्यंत आणतात। जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आदित्य इथे आलेले आहेत। इथे शिवसेनेला मतदार करणारा कधीच म्हणणार नाही की आदित्य दिसत नाही, दिसायला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे। ते वॉर्डमध्ये असतात, ते कामं करतात, जी कामं आहेत ती करतायत। स्वतः इतक्या वडिलांवर एवढा मोठा घाला झाल्यानंतरही एक सक्षमपणे मुलगा उभा राहिला त्यांच्या बरोबरीने आणि अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देशाला आता विजन देतो। त्यामुळे देशाची विजन, महाराष्ट्राची विजन आणि स्वतः आता या वॉर्डमध्ये असलेल्या कामाची ही सगळ्यांना कळते।
साहेब पण राज ठाकरेंनी पण टीका केली आहे उद्धव ठाकरेंवर, ज्या पद्धतीची टीका केली आहे, एकतर मुस्लिमांबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की मवियासाठी फतवे काढले जातात, ठाकरेंसाठी फतवे काढले जातात मशिदीमधून, या विधानाकडे नेमकं कसं पाहता? आणि हिंदू हृदय सम्राट नाव वापरणं त्यांनी सोडून दिलं मवियासोबत गेल्यानंतर? नाही ना, आम्ही हिंदू हृदय सम्राटच म्हणतो. तुमच्या कानात बोळे घातलेले असतील तर आम्हाला माहिती नाही, तुम्ही ऐकून दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला माहिती नाही, आणि तुम्ही म्हणताय म्हणायचा म्हणून आम्ही असं कधीच करणार नाही. आम्ही ऑलरेडी म्हणतो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असंच म्हटलं जातं. आता ते त्यांचे वडील आहेत, त्या वडिलांच्या ह्याच्यावर पण घालत आहेत. स्वतःच्या वडिलांबद्दल काय बोलले ते इंटरव्ह्यूमध्ये आम्ही ऐकलं आहे, किती आदर बोलण्यामध्ये दिसत होता तोही कळला आहे. त्यामुळे ते काय म्हणतात म्हणून उद्धवजी ना काहीतरी हे त्यांची कायम इलेक्शन आल्यानंतर 4 महिन्यानंतर जी जाग येते, आपल्या इतिहासामध्ये अशी पात्र भरपूर आहेत, फक्त तेवढ्या टी उठायचं तसं आहे. आणि म्हणून सुषमाने जे म्हटलंय उठ दुपारी आणि घे सुपारी ते पक्क आहे. मौलवी फतवे काढतात असा थेट आरोप केला. मौलवी ते कोण जे ते काय आत्ताच करतायत का? हे वर्ष आपण ऐकत आलेलो आहे. ठाकरेंसाठी कशाला काढतील? ठाकरेंसाठी कशाला? आणि काढले पण तुमचं का पोटात दुखत? जैन बाकी लोक जे आहेत त्यांनाही त्यांचे साधू संत सांगतात या पक्षाशी बरोबर राहा, ते सांगत असतील तर तुम्हाला का दुखतंय, तुम्हाला का खुपतंय? संपादकांबद्दल, सामनाचे जे संपादक आहेत संजय राऊत यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे त्याबद्दल काय म्हणाल? ते ठाकरी भाषा आहे ना, त्यामुळे ते कसेही वापरू शकतात. एक महत्वाचा मुद्दा आहे, मोदी पण महाराष्ट्रात आहेत, त्यांची सभा झाली धुळ्यामध्ये, आणि त्यांनी म्हटलंय तर एक हे तो सेफ आहे. आधी म्हणाले की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, आता म्हणतात की एक हे तो सेफ आहे. या वाक्याकडे विधानाकडे नेमकं कसं? 2014 नंतरच हिंदू आमचा असुरक्षित झाला. खरं म्हणजे हे बोलणंच चुकीचं आहे. एका पंतप्रधान तुम्ही करता काय? तुम्ही गेल्या 10 वर्षात केलात काय? आम्हाला सेफ करण्या ठिकाणी काम केलं. इलेक्शनच्या तोंडावर जर पंतप्रधान बोलत असतील तर या गोष्टीला बरोबर नाही. सेफ आहे एक आहे तो सेफ आहे. कोण बाटलेले आहेत? जे आहेत, जे ज्याचा धर्म आहे, ज्याचं कर्म आहे, ज्याचा जात आहे, ज्याची पात आहे, तो सगळा एक आहे. त्याच्यासाठी आपण काय हे व्हावं? माझा शेजारी एखादा कोण मुस्लिम असेल, एका बाजूला ख्रिश्चन असेल, ह्याचा अर्थ मी अनसेफ आहे असं नाही होत. माझ्यात पण गट्स आहेत जे आम्ही एकत्र राहण्याचे. त्यामुळे एका पंतप्रधानाने अशी भाषा करणं म्हणजे लवकरात लवकर देशाची फाळणी करणं हे त्यांचं दिसतंय. एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कुणाचा होणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार, आणि ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार. आई धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. सत्य आहे, नक्कीच घंटी वाजली सत्य असं म्हणतायत ताई. किशोरी ताईंनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सुद्धा घणाघात केलेला आहे. कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.